ऐतिहासिक रायरेश्वर पठारावर शेतकऱ्यांची गहू पेरणीची लगबग पाहायला मिळते. विशेष म्हणजे ही गहू शेती पाण्यावर नसून पूर्णपणे हिवाळ्यात पडत असलेलं दव आणि थंडीच्या गारव्यावर केली जाते. कोणतेही यांत्रिक अवजार किंवा रसायन न वापरता ही शेती केली जाते. पठारावर राहणाऱ्या 45 जंगम कुटुंबांचा उदरनिर्वाह याच नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीवर आहे. त्यामुळे या रायरेश्वर पठारावरील गव्हाला विशेष महत्व आहे. सध्या या पठारावरील भात पीक काढणी अंतिम टप्प्यात आहे. जी भात पीक काढून झाली आहेत तिथे बैल आणि मनुष्याद्वारे मशागत करून गव्हाच्या पिकासाठी जमीन तयार करून सध्या रायरेश्वर पठार भागात गहू पेरणीला सुरुवात झाली. पेरणीसाठीचे बियाणे सुद्धा बाजारातून न आणता पारंपरिक पद्धतीने पिकत असलेल्या शेतीतून हे बियाणे ग्रामस्थ आस्थागायत वापरते. ही गहू शेती पूर्णपणे पडत असलेलं दव आणि थंडीच्या गारव्यावर अवलंबून आहे. ही शेती फक्त शेणखत वापरून केली जाते. अशा नैसर्गिक आणि पारंपरिक गहू शेतीबद्दल ग्रामस्थ समाधानी असल्याचं दिसून येते. या पिकाच्या उत्पादनावरच येथील ग्रामस्थांचं वर्षाचं आर्थिक गणित अवलंबून आहे. येथे गव्हाच्या शेतीला कोणत्याही प्रकारचं पाणी दिलं जात नाही. कोणत्याही रासायनिक खतांचा औषधांचा वापर केला जात नाही. तसेच ग्रामस्थांना कोणतेही यांत्रिक अवजार गडावर नेणे शक्य नसल्याने येथे पारंपरिक पद्धतीने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने शेती केली जाते. बैलांचा वापर करून शेतीची मशागत होते. या सेंद्रिय गव्हाला चांगली मागणी असून 40 ते 45 रुपये प्रति किलो दर मिळतो असं रायरेश्वर येथील ग्रामस्थांनी सांगितलं.